आपा कशी आहे दादाची तब्येत? अनिरुद्ध बरा आहे. त्याच्या हाताचं ऑपरेशन करावं लागलं. बघूया आता उद्या डॉक्टर काय म्हणतात. आणि अभि आणि अरु कुठे आहेत? ते दोघेही हॉस्पिटलमध्ये थांबलेत. मला तर इमॅजिनच होत नाहीये बाबा हॉस्पिटल मध्ये. मला रडायचं नाही. दादाला काहीच नाही होणार. काय त्याच्या नशिबात आहे देव साने. शांतता नाहीच डोक्याला. ती संजना आणि अरुंधती दोघी मिळून मनस्ताप देत आहेत. सुख नाहीच बिचाराच्या नशिबात. बघितलं ना तुमची ती मानलेली मुलगी, तिच्यामुळे झालंय सगळं. फार घाई झाली होती ना तिला अनिरुद्धापासून वेगळं होण्याची. घे म्हणावं हो मोकळी. मरणाच्या दारातून परत आलाय माझा लेख. त्यांच्या नाग ज्याचे त्याचे भोग असतात. हे भोग बी काही नाही. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला एकटं पाडलं. डोकं कसं शांत राहील माणसाचं. त्या अवस्थेत तू गाडी चालवायला गेला आणि तू काळजी करू नकोस. आई अप्पा तुम्ही दोघं थोडा वेळ शांत बसा. काहीही बोलू नका. मी तुमच्या दोघांसाठी गरम गरम दूध भात करते. हां खाऊन घ्या आणि आराम करा. बरं वाटेल. निरुद्ध काय अनिरुद्ध अनिरुद्ध काय आय लव यू. तुला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझ्याशी लग्न करशील? कुठे जाणार तुला सोडून? मी तुझ्या जितका जवळ आहे ना तितका कोणाच्या जवळ नाही. अरुंधतीच्या पण नाही. कसोडा अनिरुद्ध मला माफ कर. मी चुकले, खरंच चुकले. खूप बोलले तुला मी, पण तू घरी आलास ना मी तुझी माफी मागणार. तुला माझ्यापासून कधीच वेगळं होऊ देणार नाही. कर बरा हो अनिरुद्ध प्लीज. मी वाट बघते तुझी. आई मी एक खुर्ची बघितली. एक बटन दाबलं की आपले पाय आपोआप असे चेपले जातात. ती खुर्ची मी तुला आणणार. अप्पा मी चिडतो बोलतो आणि मला माहिती आहे अप्पा तुम्हाला ते आवडत नाही, पण खरं सांगू का माझ्या मनामध्ये तुमचा अपमान करायचा वगैरे असं काही नाही. तुमच्या त्या लाडक्या लेकीसाठी घ्या. खूप प्रेमाने तुमच्यासाठी बनवले. घ्या. बरं मला सांग नवीन ड्रेस घेतलास का? नाही अजून नाही. माझं कार्ड घे आणि मस्त शॉपिंग कर. ओके चांगले मार्क मिळायला पाहिजेत. पुढे तुला चांगला कोर्स करायचा आहे ना,
बाबा फीस खूप जास्त आहे, 2 लाख. मी देतो, तू कर. दादा बाबा कसे? हा रे, तुला रिपोर्ट सांगायचेच राहिले. यश, आज जर तू घाबरून न गाता इकडनं निघाला असतास ना, तर तुझं काही खरं नव्हतं. बट नाव आय एम व्हेरी हॅपी. अरुंधती, अरु, अरुंधती, अनिरुद्ध, अनिरुद्ध, पाणी. अरु, पाणी. अनिरुद्ध, पाणी. सॉरी, पण अजून व्हिजिटिंग आज सुरू झाले नाही आहेत, तर तुम्हाला आज जाता नाही येणार. का नाही जाऊ शकत? मी आज का नाही जाऊ शकत? ओ, मी त्याची आय एम हिज फॅमिली. हो, पण सॉरी, आम्हाला पण रूल्स फॉलो करावे लागतात आणि पेशंटच्या आजूबाजूला गर्दी करून चालत नाही. हे बघा, व्हिजिटिंग आज सुरू व्हायला अजून वेळ आहे आणि आज सध्या त्यांच्या मिसेस आहे, तर तुम्हाला जाता नाही येणार. प्लीज. मी इथे कसा? तुमचा ॲक्सिडेंट झाला आहे अनिरुद्ध, तुम्हाला काही आठवत आहे का?
मला मला इथे कोणी आणलं? तू तू इथे कशी? तुम्हाला काही आठवत नाहीये? तुम्ही आराम करा. अजून काही होतंय का तुम्हाला? मी घरी कळवते. अप्पा, आजी, यश, काय रे? काय झालं? घाबरू नका, घाबरू नका. आईचा फोन आला होता. बाबा शुद्धीवर आलेत. देवा, पावलास रे बाबा. विशाखा, अगं देवाला दिवा लाव आणि साखर ठेव त्याच्यासमोर. हा भाई, मी पण येते तुझ्या बरोबर. मला आत्ताच्या आत्ता भेटायचं अनिरुद्धला. अगं आत्ता नाही जाता येणार कांचन आपल्याला. संध्याकाळी जाऊया, व्हिजिटिंग आवर्स मध्येच जाता येतं. हो, आत्ता आपल्याला तिथं कुणीही घेणार नाही. आणि आरू आहे ना तिथं, ती बघेल. नाही. आणि आजी, तसंही मी जातोय ना, काही असेल तर तुम्हाला सांगतो. तुम्ही नंतर या. चला, मी आता पटापट आवरतो आणि लगेच निघतो. आई रात्रभर तिथेच आहे, तिला रिलीव करायला हवं. हा नाही, मला काही माहित नाही. अरे तू डॉक्टर आहेस ना, मग सांग ना मोठ्या डॉक्टरांना. काय हे आईला मुलाला भेटायला देत नाही तुम्ही? काय अर्थ आहे का याला? काय अभि मला घेऊन चालणार रे? अरे अनिरुद्धला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणखी 6 आठवडे तरी हात असंच बांधून ठेवावा लागणार आहे. बोटांची हालचाल केली तरी चालेल, पण वजन अजिबात उचलायचं नाही. बेसिकली हाताला आराम मिळायला हवाय. काका, डोळे उघडायला त्रास होता आणि डोकं खूप जड झालं. या हाताचा पट्टा केव्हा काढायचा? अनिरुद्ध, हात एवढ्यात काढता येणार नाही आपल्याला. तुझा हात बरा झाला ना की मग काढूयात आपण. आणि तुझ्या डोक्याला मार लागलाय, त्यामुळे तुझं डोकं जड झाल्यासारखं वाटतंय. बाबा, आता आपण तुम्हाला हेवी पेन किलर्स देतोय, त्यामुळे कदाचित तुम्हाला गुंगी येत असेल. तुम्ही आराम करा. हा अभि, यापुढे यांना घरचं उत्तम अन्न, फळं आणि सूप दिले तरी चालतील. आणि घरातल्या घरात फिरलं तर उत्तमच, पण 3 आठवडे यांना घराच्या बाहेर पडू देऊ नकोस. जेवढा जास्त आराम करशील तेवढा लवकर बरा होशील बघ. काका, मला घरी कधी जाता येईल? आणखीन 2 दिवस इथं राहा असं मी तुला म्हणालो असतो, पण तुझ्या घरचाच डॉक्टर आहे, तो तुझी उत्तम काळजी घेईल. म्हणून मी तुला परवानगी देतोय, तू आज सुद्धा घरी जाऊ शकतोस. थँक्यू. अनिरुद्ध, I'm really sorry. अनिरुद्ध, मला माहित होतं तू बरा होशील. यू आर अ फायटर. डॉक्टर, थँक्यू सो मच. खरंच थँक्यू सो मच. का अजूनही उभा आहेस तू इथे? का उभा आहेस? जा ना त्यांच्याकडे. तिने घराबाहेर आकल्यानंतर माझं घर आठवलं ना तुला, आणि आता माझ्या बरोबर राहून तू मलाच फरक म्हणतोयस. तर तू सुद्धा बाकी पुरुषांसारखा निघाला. तुला फक्त एक बाई हवी होती, मग ती कुणीही असली असती ना तरी चाललं असतं तुला. आत्ताच्या आता माझ्या घरातून चालता पुन्हा तुझं तोंडही लागायचं नाही. अनिरुद्ध, रिअली सॉरी, खरंच सॉरी. पण तू शुद्धीवर आलायस ना, पास. आता मला काही नकोय. तुला कसं सांगू, 2 दिवस माझी काय अवस्था झाली होती. मला इथे थांबायचं होतं, पण या हॉस्पिटलचे 50 रूल्स, त्यात तुझी आई. मला त्याने थांबूच दिलं नाही इथे. आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही, इथेच थांबणार. डॉक्टर, यापुढे यांच्या तब्येतीचं जे काही असेल ते तुम्ही मला सांगा प्लीज. गांगल काका, आपण 2 मिनिटं जरा बाहेर जाऊन बोलूयात का? हो, शुअर. अरुंधती, मी तुला सांगितलं होतं ना,
अनिरुद्ध शुद्धीवर आल्यावर मला कळव म्हणून. हो आता शुद्धीवर आले ते. अगं मग कळवलं का नाहीस? कस आहेस तू? बर आहेस ना? आय प्लीज रडू नकोस, मी बरा आहे. अनिरुद्ध बरा आहेस ना रे? अप्पा यश, कसे आहात? बरं वाटतंय ना तुम्हाला? हो बेटा. बाबा यापुढे नीट गाडी चालवत जा प्लीज, नाहीतर सरळ ड्रायव्हर ठेवा. नाहीतर अरुंधती आता चांगली गाडी चालवते, तुला कुठे जायचं असेल ना तर तिला घेऊन जा बरोबर. बाबा. ईशा हॉस्पिटल आहे, हळू जरा. बाबा मी रात्रभर तुमच्यासाठी प्रे करत होते, सारखी देवाला सांगत होते की तू तुझी सगळी कामं बाजूला ठेव आणि प्रायोरिटीने माझ्या बाबांना बरं कर. बाबा तुम्ही लवकर बरे व्हा, आपल्याला कॅरम खेळायचंय की नाही, तुमचा हात लवकर बरा करा. यश डिस्चार्जची फॉर्मॅलिटी कम्प्लीट कर, अनिरुद्धला मी घरी घेऊन जाणार. तू का घरी घेऊन जाणार? आम्ही काय मेलो आहे का? आई गेले कित्येक दिवस मी आणि अनिरुद्ध एकत्र राहतो. हो मग तो तुमचं घर सोडून आलाय. त्याने घर सोडलंय, आम्हाला नाही सोडलंय. आणि त्याला जागेची नाही, आपल्या माणसांची गरज आहे. जागेच काय, इथेही राहू शकतो की तो? हो पण तो माझ्याकडे राहणं प्रेफर करेल. तू जाणार ऑफिसला, मग त्याची काळजी कोण घेणार? आई मी करेन सगळं मॅनेज. कस? अहो 50 ऑप्शन्स असतात. 50 ऑप्शन नको आहेत. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, त्याला घरचं अन्न द्यायचंय वेळच्या वेळी, ते तू कसं देणार? अनिरुद्ध आमच्याकडेच येणार, विषय संपला. आई हे सगळं मुळात अरुंधतीमुळे झालं. काय येईल तुमच्याकडे परत? आई इथे तमाशा नको आहे. आता तू कुठे जायचं हा चर्चेचा विषय नाहीये. करेक्ट, चर्चा नकोच, डिसिजन झालाय. अनिरुद्ध माझ्याकडेच येणार. अनिरुद्ध आता तूच सांग रे बाबा, तुला कोणाकडे जायचंय? मला माझ्या लोकांबरोबर राहायचंय, जिथे मला शांतता मिळेल. मी म्हटलं होतं ना, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मला माझ्या घरी जायचंय. माझ्या घरात, माझ्या बेडरूम मध्ये. मला तुमच्या बरोबर राहायचंय.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.